हरिओम श्रीराम अंबज्ञ रामेश्वर सिंह बाबूलाल चौधरी उपासना केंद्र वाकडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव। माझा अनुभव मी सांगतो। मी व माझे तीन मित्र आम्ही पुणे येथे लग्नाला जात असताना अचानक समोरून भरधाव वेगाने गाडी येते, आमच्या गाडीला टस मारते। टस मारून आम्ही एक पलटी खाऊन गाडी जागेवर थांबते। सगळ्यांचे असे होश उडून गेले होते, सगळ्यांचे ज्यांनी पाहिलं आहे त्यांचा सगळ्यांचा होश उडाला होता। सगळ्यांनी असं सांगितलं की हे कोणी वाचणार नाही, पण माझ्या बापूंच्या कृपेने कोणालाही काही एक खर्चसुद्धा नाही, गाडीलासुद्धा नाही, पलटी होऊनसुद्धा नाही। तरी मग आम्ही थोडं थांबलो, बापूंची प्रार्थना केली, मग आम्ही तिथून निघालो। आम्ही लग्नाला पोचलो, तिथं पुण्याला लग्न आटपलं, निघालो। येताना आमचे औरंगाबादकडनं येताना कन्नड घाट लागतो, त्या कन्नड घाटाजवळ आमच्या गाडीचं ब्रेक फेल झाला आणि घाट उतरायचा आहे। ड्रायव्हर अक्षरशः घाम पुसत होता। त्यांनी आम्हाला कोणाला सांगितलं नाही की बा गाडीचा ब्रेक फेल झाला आहे बा असं। तो घाम पुसायचा, मी त्याला विचारतो खरे बाबा काय झालं, काही नाही गरम होते। अरे ए सी लावलेला आहे आपल्या गाडीत, तुला गरम कसं काय होते, मला नीट सांग काय येतं। तो म्हणे दादा असं असं झालं। म्हटलं घाबरू नकोस, फक्त माझ्या बापूंचं नाव घे एवढंच म्हण, ओम मन सामर्थ दाता श्री अनिरुद्धाय नमा एवढंच म्हण, आपली गाडी ऑटोमॅटिक बापू आपली खाली नेतील। मी त्याला एवढं सांगताच गाडी हळू 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 जिथं वळण यायचं तिथं ऑटोमॅटिक ब्रेक लागायचे, जिथं आलं तिथं आम्ही व्यवस्थित बापू आम्हाला सुखरूप घरी पोचवलं आणि त्या गाडीला आम्ही स्पेअरपार्टवाल्यांकडे नेलं जेव्हा सुधारायला। त्या गाडी तेव्हा त्यांनी सांगितलं अक्षरशः तो व्यक्ती भयान झाला, तुमची गाडी घाटातून आली कसं काय, तुम्हाला वाचवलं कोणी। तेव्हा मी त्यांना माझ्या बापूंचा फोटो दाखवला, आम्हाला ह्या बापूंनी सुखरूप घरी पोचवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।